Qual é? Oriobó. आजचा हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डियर चाचू हॅपी बर्थडे डियर सगळे तयार झाले आता निघायचं हां चलो हाय दक्षू दक्ष हाय इशूचा भाऊ आहे दक्षू आणि प्रिशु कुठे गेली त्या गाडीमध्ये चलो निकलते अभी चलो लेट्स गो कोल्हापूर चलो निकलते चलो हाय चला 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 भेटूया आपण आता रस्त्यामध्ये कुठेतरी मंदिराजवळ एक मंदिर पाहून थांबलेलो आहोत अरे दक्षू कुठे चालला तू आता आपल्याला शेत आहे इथं बाजूलाच आणि आता आपण काय करणार आहे जेवण इकडे इकडे हे बघ हे मंदिर आहे हे बघ किती छान आहे ना आज आभाळ पण आलेले तिकडे कशाला बाळा नाही ते दुसऱ्यांचं फार्म आहे तसं नाही जात ठीक आहे चला आता आपण मस्त पैकी पोटभर जेवण करूया घरून डब्बे घेऊन आलेलो आहोत आपण ए आलो बाबा ते बघ आजी चाची चाचू प्रिशु मम्मा सगळे बसलेले आहेत सो गाईज आता आम्ही एक छोटासा ब्रेक घेतलेला आहे आणि आता आम्ही सगळेजण जेवण करत आहोत कारण का जेवणाची वेळ झालेली तर दुपारचे 1:30-2 वाजलेले असतील आणि सगळेजण एका मंदिरामध्ये थांबलेले आहेत जेवणासाठी तुम्ही पाहू शकता अरे बाप रे किती सुंदर घाट आहे इकडे बघ बरं इशू तू का घाबरत नाही पप्पा तुला काय म्हणतात इकडे बघ ना इकडे बघून सांग बघ कसलाय डोंगर वाव कसला व्ह्यू इशू मस्त इशू तर घाबरत नाही ब्रेव गर्ल किती छान हा इशू काही घाबरत नाही हा ते बघ दादी बसली समोर पप्पा ड्राईव्ह करतात चाची बसली इकडे तिकडे चाची बसले दक्षला घेऊन आता आम्ही पोहोचलो आहे कोल्हापूर मी तुम्हाला दाखवते आता पोहोचलो जस्ट कोल्हापूर मध्ये एंटर केलेला आहे आणि आपण कोल्हापूर पाहूया चल तर आम्ही 4 ते 5 तासाचा प्रवास करून फायनली पोहोचलो आहे कोल्हापूर मध्ये येस कोल्हापूर हे महाराष्ट्रातील खूप महत्वाचं शहर आहे आणि महाराष्ट्राच्या दक्षिण भागातील पंचगंगा नदीच्या तीरावर वसलेलं हे शहर आहे तर आत्ता आम्ही पोहोचलो आहेत माधुरी एक्झिक्युटिव्ह या हॉटेलमध्ये आणि महालक्ष्मी मंदिरापासून शॉर्ट वॉकिंग डिस्टन्स आहे खूप अगदी 5 मिनिटं अंतरावर हे हॉटेल आम्ही बुक केलेलं एक रात्र इथं राहण्यासाठी आम्ही हे हॉटेल बुक केलं तर तुम्ही पाहू शकता रूम्स आर व्हेरी गुड सिम्पल बट कम्फर्टेबल असं हे हॉटेल आहे आणि डिस्टन्स कमी आहे बाय वॉक आपण जाऊ शकतो म्हणून आम्ही हे हॉटेल बुक केलेलं आणि महालक्ष्मी मंदिराच्या दर्शनासाठी आम्ही स्पेशली कोल्हापूरला आलेलो त्याच्यामुळं हे कमी अंतरावर असलेलंच हॉटेल आम्ही पाहिलं आणि बुक केलं आणि हे हॉटेल बिंदू चौकमध्ये करवीर वाचनालय मंदिर राजाराम रोडला आहे आणि महालक्ष्मी टेम्पल पासून अगदी जवळ आहे आतूनी रेडी केलं तुला आणि कशासाठी रेडी केलं चाचूचा चाचूचा बर्थडे मग आता काय करायचं हॉटेल जायचं आणि केक कटिंग करायचं
हा मग सगळे तयार झाले का? कोण कोण तयार झालं? दादी, दादी कुठे आहे? हा मा दादी दाखव. हा ईशान्वीची दादी छान पैकी मस्त तयार झालेली आहे. आणि ही ईशान्वीची आत्तू काय करतीये? आत्ताच इशूला तयार केलं ईशान्वीची आत्तुरी छान छान खूप सुंदर दिसते आत्तू ईशान्वी. हा आणि इकडे आहे ईशान्वीची आजी. आजी पण तयार झालेली आहे. तर आता आपण निघणार आहोत थोड्याच वेळात केक कटिंग साठी. तर आता सगळे जण छान पैकी तयार होऊन आलेले आहेत आता एका दुसऱ्या हॉटेलमध्ये. आणि या हॉटेलचं नाव आहे पाटलाचा वाडा. तर आम्ही जिथे राहतो त्या हॉटेलपासून अगदी 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर हे हॉटेल आहे. आणि आज मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जसं मगाशी ईशान्वीने सांगितलेले आहे की चाचूचा आज बड्डे आहे, तर बड्डेच्या सेलिब्रेशनसाठी आम्ही हॉटेलला आलेलो आहोत. पण अनफॉर्च्युनेटली आम्हाला या हॉटेलमध्ये जास्त वेळ राहता आले नाही. कारण त्याचं काय आहे हे मी तुम्हाला सांगतेच, पण तुम्ही तोपर्यंत हे हॉटेल बघायला काही हरकत नाही. दक्षू, अरे वा दक्षू, इशू कुठे बसले? हत्तीवरती बसले. दक्षू कुठे बसला? हत्तीवरती. इशू तू कशावर बस? इशू कशावरती बसली? आणि कुठे आली तू? छान आहे का? कसं वाटतंय? हा अरे वा किती सुंदर आहे. प्रिशू मम्मा तर बसली पण प्रिशू सोबत. आणि इकडे कोण बसलं बरं केक घेऊन? अत्तू यो यो. आणि इकडे कोण आहे? आमचा दक्षराज चाची फोटोशूट करतीये. हाय. इकडे कोण बसले? अरे बापरे मस्त. ईशान्वीची दादी, ईशान्वीची आजी. खूप सुंदर आहे, अप्रतिम. कुठे आहेत प्रिशू पप्पा? कुठे आहेत? हाय प्रिशू पप्पा, कसं आहे हॉटेल? सो गाईज, त्या हॉटेलला न थांबण्याचं कारण म्हणजे तिथे भरपूर जास्त वेटिंग होती आणि ऑलरेडी आम्हाला लेट झालेलं, त्याच्यामुळे आम्ही तिथे नाही थांबलो आणि तिथेच जवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये आलो. तर तुम्ही पाहू शकता हे हॉटेल देखील छान आहे. तर आम्ही तिथे आलेलो आहोत. पप्पाचा बर्थडे केक खा, केक खा. चाचू हॅपी बर्थडे चाचू मन. हॅपी बर्थडे चाचू. छोटस गिफ्ट अश्विनी कडून भैयांना. गेस करा, गेस करा, गेस करा, गेस करा. चला भैया, गेस करा भैया. वॉच असेल? वॉच असेल काय असेल इशू सांग बरं. बघू बरं इशूचा गेस खरा निघतो का. इशूच्या चाचीने दिले चाचू साठी गिफ्ट. जास्त ओरडू नको. गेस करा ना पहिले भैया काय असेल. अंदाज तर लावा. वॉच असेल? बाकी काय अजून? अजून हेडफोन. थर्ड थर्ड. बरं बरं. इशूचं पण वॉच. तुमचं काय म्हणणं आहे ताई? वॉच असू शकतो. अच्छा बघूया काय. चला डॅन टा डॅन. कॅरमच्या गोट्या दिल्या? कॅरमच्या गोट्या. काय दिलं बाबा चाचूला? ईशान्वी काय दिलं असेल? इशू
इशू विचार बर सगळ्यांना काय दिलं असेल काय असेल काय असेल बघू बघू काय दिलं काय दिलं काय दिलं चॉकलेट आता याच्यामध्ये आहे हा मग तुम्हाला काय वाटलं चॉकलेट दिले काय ओरिओ बॉक्री हळूहळू इशू हळूहळू इशू हळू काय असेल उघडा वा 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 क्या बात आहे बघू इकडे बघू वाव थांब एक मिनिट सुंदर मस्त छान क्लॅप करा वा 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 Thank you.